सामन्याला सुरुवात होत आहे अवी दळवी आणि ऋतिक बरफ हे दोन सलामवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्राइक वरती अवी नॉन स्ट्राइक एंड वरती ऋतिक तर पहिल्या षटकातल्यासाठी मधुकर जाधव पहिल्या चेंडूवर झेलची संधी निर्माण झाली होती मात्र धनेश चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये आणि पहिल्या चेंडूवरती दोन धावा या पूर्ण केल्या जातील या दोन धावेने दहा फलकाला सुरुवात झाली श्री गणेश होतो या दोन धावेने दहा फलक दोन या धावसंख्येवरती तीन ओव्हरचा हा सामना यानंतर आणखी एक सामना असेल जीवधनी बोलिंग संघाला बाय मिळालेली आहे मधुकर जाधव आपल्या षटकातील दुसरा षटक घेऊन या वेळेस बॅटची आतली गडा घेतली गेली विकेट किपर पासून चेंडू थोडासा दूर बॅकअप साठी क्षेत्ररक्षक पण थर्ड मॅच क्षेत्रामधून ही कम्प्लीट केली गेली मधुकर आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जातो ऋतिक साडे या वेळेस ऑन साइडला हवेमध्ये चेंडू विजय चेंडूच्या खाली आपण पाहतो विजय जाधव आपल्या आतापर्यंत पाचवा झेल पकडलाय तो म्हणजे विजय जाधव याने विजय जाधव लगेच नवीन बॅट्समन लगेच पाठवून द्या आपला नवीन बॅट्समन आपण तयार ठेवायचा लक्षात घ्या विकेट जरूर मिळवलंय आपण पाहतोय तीन धावा तीन धावेंवरती एक विकेट इथे मिळवलंय मधुकर जाधव पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा शून्य घेऊन जातोय रणजित भुरकुंड साडी ऍवलेस मात्र चाबक शॉट ऑन साइडला चेंडू सीमारेषा पार सहा धावांसाठी षटकार रणजित भुरकुंड याच्या झोन मध्ये हा चेंडू हात चालला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय दहा फलक पुढे सरसवला गेला तो म्हणजे आपण पाहतो नव्या धावसंख्येवरती यावेळेस मात्र चेंडू खाली राहिला होता चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहिला समरिंग डिलिव्हरी पहिल्या चेंडूवरती दोन धावा त्यानंतर सिंगल त्यानंतर विकेट त्यानंतर षटका त्यानंतर हा चेंडू आलाय निर्धाव दहा फेडू टाकून झाले ते आतापर्यंत पाच यावेळेस शेवटचा चेंडू देखील आला निर्धाव तर षटक संपलं पहिलं पहिल्या षटकामध्ये दहा फलकावरती धावा लागले त्या एक गडी बाद नऊ दुसरं षटक हाताळण्यासाठी नागेश मधुकर याने नऊ धावा खर्च केले आता मात्र नागेश बॉलिंग मार्क वरती आलाय नागेश आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जातोय अवलेस शफल खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला चेंडू वेगाने आलाय सीमारेषा बाजूने क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू सीमारेषा पार होतोय चार धावा पहिल्या चेंडूवरती हा खणखणीत चौकार खाली क्षेत्र आहे त्या खाली क्षेत्रामधून हा चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आपण पाहतोय फाईन लेग त्यानंतर लॉंग लेगचं क्षेत्र पूर्णपणे खाली पाहायला मिळतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये आपण एक क्षेत्ररक्षक आहे त्या व्यतिरिक्त कुठलाही क्षेत्ररक्षक नाही भरपूर गॅप आपण पाहतोय त्या गॅप मधून हा चेंडू सरळ निघून गेलाय ऑन साइडला चेंडूला खेळून घेतलाय पुन्हा एकदा विजय विजय जाधव सहावा झेल आजच्या दिवसामध्ये पकडतोय फलंदाज बाद जबरदस्त कामगिरी विजय जाधव याची
तर अवी दळवी याची देखील खेळी संपुष्टात, धाव फलक आपण पाहतोय स्थिरावला गेले ते म्हणजे 13 या धावसंख्येवरती। तेरा धावा धाव फलकावरती अवी दळवी हा बाद होऊन माघारे परतोय। चांगली फटकेबाजी त्याने केली होती मात्र या षटकामध्ये त्याला थांबवलं गेलंय। विजय जाधवच्या माध्यमातून आणखी एक झेल पकडला गेला। नागेश जाधव आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जातो विजय जनाटेसाठी। अवलेसन फिरच्या खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक डीप मध्ये, एक धाव पूर्ण झाले दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, चेंडूला उचलला जाईल फेकला जाईल तोपर्यंत दोन धावा या वेगाने पूर्ण केल्या गेल्या। या दोन धाव्यांशी धाव फलक पाहतो आपण 15 या धावसंख्येवरती, 15 धावा धाव फलकावरती। तीन षटकाचा हा सामना आतापर्यंत 1.3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय आणि 15 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात। अवलेस मिस्टर फटका चेंडू हवेमध्ये, सुद्धा गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मात्र चेंडू पासून दूर राहिला गेला आणि पुन्हा एकदा दोन धावा या पळून पूर्ण केल्या गेल्या। या दोन धावेनिशी धाव फलक पाहतोय आपण 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात। अवलेस पुन्हा एकदा चेंडूला खेसून घेतला ऑन साइडला, शत्रक्षक राज मालिबेग आणि चेंडू वरती आला फेकी झालाय मात्र तोपर्यंत एकच धाव मिळेल धावचीच्या स्वरूपात। रणजित भुरकुट हा बाद होतोय। तर रणजित धावचीच्या स्वरूपात बाद झाला, एकच धाव असेल एका धावेशी धाव फलक 18 या धावसंख्येवरती। चेंडू टाकून झाले ते आतापर्यंत 5। विशाल बरफ आपण पाहतोय मात्र संघाचं संगणक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू धाव फलकावरती धावा लागला ते म्हणजे 18 धावा। अवलेस चेंडू हवेमध्ये, संदीप वेगाने चेंडू वरती आलाय, चेंडू पर्यंत पोहोचलेला नाही आहे आणि आपण पाहतोय दोन धावा पूर्ण झाल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तीन धावा या पळून पूर्ण केल्या गेल्या। तीन धावेशी धाव फलक पाहतोय पण 21 धावा 21 रन 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या। आणखीन एक षटक बाकी असेल, थोडीशी घाई करा लगेच तिसरं षटक हाताळण्यासाठी आपला गोलंदाज घेऊन या बॉलिंग मार्कवर। अवलेस ऑन साइडला धनेश जाधव आणि चांगला झेल पकडला गेलाय। तर पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद राज माळी विकेट टेकर गोलंदाज आहे। आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये 4 फलंदाज त्याने बाद केले होते आणि या ओव्हर मध्ये देखील आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती त्याने फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय। बॅट्समन ने घाई करायच्या लक्षात घ्या, बॅट्समन आपण घाई करा।
यावेळेस पादपन सरळ चेंडू निघून जाते सरळ रेषेमध्ये, हा चेंडू आला निर्धाव। राजू बरसाडा पुन्हा एकदा आपण खेळण्यासाठी सज्ज झाला। पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये, धनेश पुन्हा एकदा चेंडूचा प्रयत्न पकडण्याचा प्रयत्न करतो, मात्र चेंडू चेंडूपर्यंत पोहोचला नव्हता। एका टप्प्याने चेंडू उचलतोय, तोपर्यंत दोन धावा या पूर्ण केल्या गेल्या। या दोन धावीचे धावफलक 23 या धावसंख्येवरती 23 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात। 23 धावा, राज माळी विकेट टेकर गोलंदाज आहे। आतापर्यंत पादोपन्न पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर दुसरा चेंडू हा निर्धाव, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती दोन धावा। ऑन साइडला चेंडूला खेचून घेतला पुन्हा एकदा धनेश, पुन्हा एकदा चेंडू पायावरती आदळतोय, फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय। आणि बघता बघता तीन धावा या पलून पूर्ण केल्या जात आहेत। थोडीशी निराशाजनक कामगिरी पाहायला मिळते आता, मात्र मैदानाच्या आतमध्ये फलक 26 धावा, 26 धावा या धाव फलकावरती लागल्या जात। अवलेस लीडिंग एज चेंडू विकेट कीपरच्या मागे जातो, शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय राजू जाधव, मात्र चेंडू फरार सीमारेषा पार चौकार, चार धावा। चार धावा आल्या, या चार धावांनी दहा फलक पादपन्न 30 धावा या षटकातील शेवटचा चेंडू, दहा फलक 30 धावा। तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर दहा फलकावरती धावा लागले तर 31 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय। स्पीडअप करायचं लक्षात घ्या, लगेच शतरक्षण लावून घ्या कोलंडे संघ, आपण लगेच मैदानाच्या बाहेर या आणि आपली सलामीची जोडी पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये। 31 धावांचं टार्गेट, 18 चेंडू आणि विजयासाठी 31 धावा या पूर्ण करायच्या असतील। आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी मधुकर याची, त्याने 9 धावा खर्च केल्या, त्यानंतर नागेश याने 12 धावा खर्च केल्या, त्यानंतर राज माळी याने देखील 9 धावा खर्च केल्या। धुमाल यांना विनंती असेल की आमच्या व्यापी डायस वरती या, शेवटचा सामना आहे, या शेवटच्या सामन्याचा आनंद आमच्या व्यापी डायस वरून घ्या। एकतीस धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय, 18 चेंडू आणि विजयासाठी 31 धावा या पूर्ण करायच्या असतील। नागेश जाधव आपण पाहतोय 13 मॅच मध्ये 35 धावा त्याने केलेल्या आहेत, 15 त्याचा बेस्ट आपण पाहतोय, 112 स्ट्राईक रेटने त्याने धावा बनवल्यात। त्यानंतर त्याच्या जोडीने पाहतो आपण विजय जाधव याला 133 स्ट्राईक रेटने त्याने 76 धावा बनवल्यात 15 मॅच मध्ये, 18 हा त्याचा बेस्ट आहे। याच स्ट्राईक रेटने त्याला धावा आणखीन बनवायचे असतील। त्यानंतर पाहतो आपण अवि दलवी 12 मॅचेस मध्ये 10 विकेट्स त्याने घेतल्यात, विकेट टेकर आहे, 10.33 सरासरीने 31 धावा विजयासाठी बनवायचे आहेत। पहिला चेंडू हा निर्धाव,
संध्याकाळच्या सत्रामध्ये आता मात्र भरपूर प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत, घर बसल्या देखील काही प्रेक्षक युट्यूबच्या द्वारे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। 31 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय, पहिला चेंडू हा निर्धावाला आहे, अवि तलवी आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जातो विजयासाठी। अवलेस ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक, चेंडू सरळ सीमारेषा पार, 6 धावा षटकार। अखोट टप्प्याचा चेंडू आणि या अखोट टप्प्याच्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय, ऑन साइड वर ऑफ साइड वरून हा चेंडू ऑन साइडला खेचून घेतलाय, चाबुक शॉट, 6 धावा। षटकारण आपल्या अकाउंटला त्याने अकाउंट त्याने ओपन केलंय आणि लिडिंग एज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा झेल पकडला गेला, प्रत्युत्तर जशास तसं उत्तर दिलं जात आहे। पहिला चेंडू निर्धावाला, त्यानंतर फलंदाजाने प्रत्युत्तर दिलं, त्यानंतर गोलंदाजाने प्रत्युत्तर दिलं, ते म्हणजे फलंदाजाला त्याची विकेट घेऊन। पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट, तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 6 धावा 1 गडी बाद। तर धनेश आलाय नव्याने बॅट्समन, 6 धावा 10 फलकावरती चेंडूला हुक केलाय, शतरक्षक आहे, शतरक्षक चेंडूच्या खाली, मात्र झेल पकडता आलेला नाहीये आणि 2 धावा या पलून पूर्ण केल्या जातील। पकडा कॅच, जिंका मॅच, सोडाल कॅच तर नक्कीच हराल मॅच, हा झेल पकडायला हवा होता, मात्र झेल धरतीला दान केला गेला आणि 2 धावा या पलून पूर्ण केला गेला, 2 धावांची धाव फलक 8 या धावसंख्येवरती। आणखीन 2 चेंडू बाकी असतील या ओव्हर मध्ये, अवि दलवी चांगली बॉलिंग करतोय आतापर्यंत, मात्र शतरक्षकाची साथ त्याला मिळत नाहीये। धनेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू खेळण्यासाठी बॅक शॉट खेळण्याचा प्रयत्न असफल होतोय, डॉट बॉल, धाव फलक 8 या धावसंख्येवरती पूर्णपणे स्थिरावला गेलाय। फुटवर्कचा कुठल्या प्रकारे वापर केला जात नाही आपण पाहतोय। आणखी एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात, आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत, धाव फलकावरती धावा लागल्यात, त्या म्हणजे 8 धावा आहे। मात्र मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि आता मात्र एक मोठी विकेट आणखीन एक पकडला जातोय, तो म्हणजे धनेश जाधव। दोन्ही विकेट्स आपण पाहतोय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये त्यांनी पकडलेले आहेत, विजय जाधव त्यानंतर धनेश जाधव, हे दोन्ही फलंदाज बादून तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत। षटकार आला होता आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवरती, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर विकेट। तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा, 2 गडी बाद 8 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात। तर नव्याने बॅट्समन पाहतोय पण राज उंबरसाडा, राज माळी हा बॅट्समन, त्यानंतर बॉलर पाहतोय आपण राज उंबरसाडा, नवीन बॅट्समन आणि नवीन बॉलर एकाच नावाचे प्लेअर पाहायला मिळत आहेत, राज माळी, राज उंबरसाडा। मात्र स्ट्राइक वरती असेल नागेश जाधव, 8 धावा दाफलकावरती। अवेलेसचा पहिला चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहिला होता, समरिंग डिलिव्हरी, पहिला चेंडू हा निर्धाव, दाफलक पूर्णपणे स्थिरावला गेलाय, ते म्हणजे 8 या धावसंख्येवरती। एकतीस धावांचं टार्गेट आहे, आतापर्यंत आपण पाहतोय 8 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात।
पहिला चेंडू निर्धावावेळेस उचली घेणारा चेंडू, चेंडू बळांतर अतिरिक्त उचली, चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, धाव फलक पदापन्न 8 या धाव संख्येवरती पूर्णपणे स्थिरावला गेलाय। अबलेस लेटकरच्या सहाय्याने आपण पाहतो लेटकरचा फटका पाहायला मिळाला गली क्षेत्रामध्ये, चेंडू ट्रॅव्हल झाला, एकच धाव मिळेल आता मात्र पूर्णपणे या सामन्यावरती आपली पकड मजबूत करत असणारा जयगणेश गवलीपाडा संघ, 9 चेंडू आणि आणखी विजयासाठी 22 धावींची गरज, 9 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा, काय जबरदस्त मॅच, रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते। थोडस स्पीडअप करायचं लक्षात घ्या, आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचं लक्षात घ्या। राजमाली आता मात्र स्ट्राइक वरती असेल, आणखीन 22 धावींची गरज, अबलेस ऑन साइड ला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला गेलाय, चेंडू आलाय निर्धाव, धाव फलक पूर्णपणे स्थिरावला गेलाय, आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत, एकच धाव खर्च केलाय ती म्हणजे राज उंबरसाड्याने, मागच्या मॅच मध्ये देखील काय जबरदस्त कामगिरी केली होती, सलग 5 चेंडू त्यांनी निर्धावात आणले होते आणि शेवटच्या चेंडू वरती आपण पाहतो एक धावताने खर्च केली होती। अबलेस आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉल, धाव फलक पूर्णपणे स्थिरावला गेलाय ते म्हणजे 9 या धाव संख्येवरती 7 चेंडू आणि आणखीन 22 धावींची गरज, 7 चेंडू विजयासाठी 22 धावा। अबलेस मात्र वाईट चेंडू हाताला गेलाय, धाव फलक आपण पाहतोय 10 या धाव संख्येवरती, आणखीन 21 धावींची गरज, 7 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा। अवलेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, एक धाव कंप्लीट झाले, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न फेकी झालाय नॉन स्ट्राइक एंड कडे आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात, 2 धावींची धाव फलक 12 धावा, आणखीन 19 धावींची गरज, 6 चेंडू 19 धावा, 6 चेंडू विजयासाठी 19 धावींची गरज, लगेच शत्ररक्षण लावून घ्या, यस विनंती असेल आपण लगेच शत्ररक्षण लावून घ्या। यस पंचांनी वॉर्निंग द्यायची आहे, तर 6 चेंडू आणि 19 धावींची गरज, हा सामना जिंकण्यासाठी 31 धावांचं टार्गेट आपण पाहतो ठेवलं गेलंय आणि आतापर्यंत 12 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात। अबलेस पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताला गेलाय, चेंडू पहिल्यांदा अतिरिक्त उचली, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू, डॉट बॉल, धाव फलक पूर्णपणे स्थिरावला गेलाय, 12 या धाव संख्येवरती 5 चेंडू आणखीन 19 धावींची गरज, 3 षटकार ठोकावा लागतील, 3 षटकार आता मात्र 3 षटकारांची गरज आहे। अबलेस कव्हरेजर मध्ये चेंडू खेळून काढलाय, शत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण केली जाईल, एका धावीने धाव फलक 13 या धाव संख्येवरती, आणखीन 18 धावींची गरज, 4 चेंडू आणि विजयासाठी 18 धावा, 4 चेंडू विजयासाठी 18 धावींची गरज, आता मात्र 3 षटकार ठोकावा लागतील हा सामना जिंकण्यासाठी, 31 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि आपण पाहतोय आतापर्यंत चांगली कामगिरी, अभि दलवी, त्यानंतर राज उंबरसाडा, त्यानंतर विशाल बरफ, चांगली कामगिरी करतोय आतापर्यंत।
आणि हा चेंडू देखील आलाय निर्धाव डॉट बॉल। आता मात्र तीन चेंडू आणि 18 धावांची गरज, आता मात्र तीन चेंडू वरती तीन षटकार ठोकावेच लागतील। आता मात्र पूर्णपणे पिछाडीवर सुटताना पाहायला मिळतोय तो म्हणजे गादीस्फोट कोलांडे हा संघ। आता मात्र तीन चेंडू वरती जर तीन षटकार जर आले नाही तर नक्कीच हा सामना पराभव स्वीकारावा लागेल। मात्र विकेट आलाय, आता मात्र दोन चेंडू आणि 18 धावांची गरज, दोन चेंडू आणि विजयासाठी 18 धावा। तर धीरज जातोय नवीने बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, धीरज शेलार जुदारी बोलिंग सर यस कोलांडे संघ आपण आपल्या खेळाडू कक्षामध्ये यायचं, लक्षात घ्या सामना अजूनही संपलेला नाही आहे, आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, लक्षात घ्या। नेक्स्ट मॅच ला आपल्याला पॅनलाइज केलं जाईल। हा चेंडू देखील निर्धाव, आता मात्र फक्त एक चेंडू बाकी राहिलाय या इनिंग मधील। या चेंडूवरती नक्कीच चेंडू खेळून काढला गेलाय, मात्र पराभवच्या छाईला गेलाय तो म्हणजे गावदी स्फोट कोलंडे।